14 फेब्रुवारीला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. 2 वर्षापूर्वी याच दिवशी अर्थात 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू श्रीनगर हायवेवर घडवून आणण्यात आलेल्या एका आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या तब्बल 40 जवानांनी आपले प्राण गमावले. जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आणि पुलवामाच्या काकापोराचा रहिवासी असलेल्या आदिल अहमद डार यानं स्फोटकांनी भरलेल्या 4-चाकी गाडीनं सीआरपीएफच्या बसला धडक दिली. या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता. या दुर्दैवी घटनेला आज 2 वर्ष पूर्ण होतात. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 2 वर्ष पूर्ण होत असून या घटनेत 40 सीआरपीएफ जवानांना आपला प्राण गमवावा लागला होता.